केंद्र सरकारनं PFI वर बंदी आणल्यानंतर पोलिसांनी औरंगाबादच्या बायजीपुरा इथल्या PFI कार्यालय सील केलंय. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी याबाबत आदेश काढत PFI कार्यालयाच्या तिन्ही गेटवर नोटीसही लावली आहे. एकाच आठवड्यात औरंगाबाद शहरात 2 वेळा मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यात पहिल्या टप्प्यात 5 जण तर दुसऱ्या टप्प्यात 13 जण ताब्यात घेतले होते. त्यापैकी 9 जण अटकेत आहेत. दरम्यान काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही असं अशोक गेहलोत यांनी स्पष्ट केलंय. अशोक गेहलोत यांनी राजस्थानमधील पॉलिटिकल ड्रामेनंतर सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अशोक गेहलोत यांनी आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच मुख्यमंत्रीपदीच राहणार असल्याचं त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केलेलं आहे.